उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिल्लक उसाचा मुद्दा अतिशय गांभीर्याने घेतला. साखर उद्योगातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उसाचा पूर्ण गाळप केल्याशिवाय कारखाने बंद करू नका असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्र्यांनी 2 दिवसांपूर्वी दिले. त्यासोबतच त्यांनी ऊस उत्पादकांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. काय आहे ही महत्त्वाची घोषणा याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक करायलाही विसरू नका. राज्यात अद्याप 80 ते 90 लाख टन ऊस वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गाळपाविना उभा आहे. साखर संघाच्या एका पदाधिकाऱ्यांना सांगितलंय की शिल्लक उसाला अनुदान देण्याबाबत स्वतः पवार यांनीच पुढाकार घेतलाय. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणून अनुदानाचा विषय मार्गी लावण्याच्या तयारीत आहेत. त्याचमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांकडे ऊसाचं एक कांड देखील शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक हानी टाळण्यासाठी अतिरिक्त ऊसाला उतारा आणि वाहतूक अनुदान देण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारनं दर्शवली आहे. त्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतलाय अशी माहिती साखर उद्योगातल्या सूत्रांनी दिली आहे. राज्यातल्या आणि राज्याबाहेरच्या ऊसतोडणी यंत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अधिगृहित केली तरच मराठवाड्यातल्या अतिरिक्त ऊस लवकर कापला जाईल. हा अतिरिक्त ऊस गाळपासाठी त्या क्षेत्राजवळच्या 150 किलोमीटरमधल्या सगळ्या चालू ठेवायला हव्यात असं देखील आम्ही राज्य शासनाला सुचवलंय अशी माहिती विस्माच्या सूत्रांनी दिली आहे. याबाबत विस्माचे अध्यक्ष बीबी ठोंबरे काय म्हणतायत पाहूयात. 31 मे आधी मराठवाड्यातल्या शिल्लक ऊस गाळावा लागेल. त्यासाठी इतर कारखान्यांना दूरवरून ऊसाची वाहतूक करावी लागेल. त्यामुळे अनुदान दिल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही असं राज्य सरकारच्या निदर्शनास आणलं होतं. पाठपुरावा केल्यामुळे सरकारनं अनुदानाबाबत होकार दर्शवला आहे. प्रति टन प्रति किलोमीटर 5 रुपयांप्रमाणे 50 किलोमीटरच्या पुढच्या वाहतुकीसाठी उसाला वाहतूक अनुदान हवं आहे. साखर उतारातली घट भरून काढण्यासाठी 1% साखर घट उतारा अनुदान म्हणून प्रति टन 225 रुपये मिळावेत अशी आमची मागणी आहे. मात्र ऊस तोडणी मजुरांसाठी 100 रुपये प्रति टन जादा तोडणी खर्च मजुरांना द्यावा. या खर्चातल्या 50% वाटा शासन आणि 50% वाटा संबंधित कारखान्यांना उचलावा अशी मागणी शासनासमोर ठेवण्यात आली आहे. मात्र त्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही असं साखर उद्योगाचं म्हणणं आहे. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.